नमस्कार, मी अश्विनी। अश्विनीच रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला बेसनाची मस्त अशी खमंग पापडी कशी बनवायची ते मी या ठिकाणी बनवून दाखवणार आहे। कोणी याला भरड्याचे वडे सुद्धा म्हणते। तर या ठिकाणी मी एक भांडं घेतलेलं आहे, भांड्यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे। जेवढ्या पापड्या बनवायच्या तेवढं आपण हे बेसन घ्यायचं आहे। आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये एक गाठी मी लसूण घेतलेलं आहे। लसूण थोडा जास्तच टाकायचा, हिरव्या मिरच्या, थोडासा सांबार, थोडंसं जिरं, हे छान मिक्सरमधून बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण थोडंसं आधारवधरच वाटलं, नंतर लक्षात आलं की एक चमचा मला मुंगाची डाळ यामध्ये टाकायची होती। अशी कोरडी वाळलेलीच डाळ आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे। तर आपण धुवून घेऊया। जवळपास 1 ते 2 पाण्याने आपण छान अशी धुवून घेतलेली आहे, भिजवायची नाही डाळ आपल्याला। कोरडीच डाळ ही धुवून घ्यायची आहे, मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे। आणि छान हे आता मिक्सरमधून जेवढं बारीक निघेल तेवढं आपण काढून घ्यायचं आहे। पाहू शकता एवढं हे छान असं बारीक निघालेलं आहे। अर्ध्या अर्ध्या दाळंब्या राहिलेल्या आपण खातानी खूप मस्त लागते, तर त्यासाठी हे ठेवायचे आहेत। ते हे आपण सर्व यामध्ये टाकून घेणार आहोत बेसनामध्ये। आता यामध्ये मी तीळ टाकून घेतलेले आहे, जवळपास 1 मुठी तीळ टाकलेले आहेत। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे, हिरवी मिरची आहे, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। हळदी पावडर टाकलेली आहे, थोडीशी धन्याची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आणि प्रथम हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान असं मिक्स झालेलं आहे, तर थोडं थोडं पाणी टाकून आपण कणकीच्या गोळ्यापेक्षा घट्टसर असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी छान असा गोळा हा मळून घेतलेला आहे, छोटे छोटे हे करायचे आहे आणि पुऱ्यापेक्षा पातळसर आपल्याला हे करून घ्यायचे आहे। वडे हे लाटून घ्यायचे, तुम्ही लाटूनही करू शकता किंवा हातावरही करू शकता। याच्यापेक्षा मोठाले वडे मी थोडेसे लाटूनही करणार आहे। तर या ठिकाणी मी एक पॉलिथिन घेतलेली आहे, पोळपाटला चिटकत असेल तर, आणि त्याला तेल लावायचं आहे आणि छान अशा थोड्याशा पातळसरच लाटायच्या, म्हणजे छान अशा कुरकुरीतही होतील आणि 15 दिवस सुद्धा खराब होणार नाही। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व या ठिकाणी लाटून घेणार आहे। एवढ्याच जाड मी ठेवणार आहे, एवढ्याच पातळसर अशा प्रकारे हे लाटून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी सर्व मी लाटून घेतलेले आहेत आणि तेल पण आपण गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, एक एक आपण यामध्ये टाकून देणार आहोत। आता हे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मीडियम गॅसवर तळायचं आहे, फुल गॅस या ठिकाणी करायचा नाहीये। बारीक ते मीडियम गॅसवर तळायचे आहे, म्हणजे जेवढे आपण बारीक ते मीडियम गॅसवर तळू तेवढे छान हे खरपूस असे हे तळले जातील। आणि यामध्ये मी करताना ओवा पण टाकला होता, ते स्किप झालेलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगते। आता हे पुऱ्या जे आपण पापड्या लाटलेल्या आहेत ते बिलकुल अशा म्हणजे फुलत नाही था, कारण यामध्ये जी मुंगाची डाळ आपण कच्ची वाटून टाकलेली आहे त्यामुळे हे फुलत नाही आणि छान अशा क्रिस्पी अशा हे होते। एकदम 15 दिवस महिनाभर सुद्धा बिलकुल खराब होत नाही, येता जाता कुरकुरीत चहासोबत आपण सकाळी नाश्त्याला किंवा मुलांनाही खूप अशा हे पापड्या आवडते। तर नक्की करून पहा, फक्त याला तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। आता हे पापड्या घरात करून असले तर मस्त, मुलं सायंकाळच्या वेळेला शाळेतून आल्यानंतर थोडंसं सॉस वगैरे लावून त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकून मस्त छान लागते हे। किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता सकाळच्या काही गडबडीमध्ये। तर या ठिकाणी छान असे तळले गेलेले आहेत, पाहू शकता। आता हे तळलं की नाही कसं पाहायचं, तर थोडंसं तेल हे शांत होते, पाहू शकता। जेव्हा आपण सुरुवातीला टाकतो एकदम बुडबुडे उठते, तर तसे हे उठत नाही, थोडंसं शांत होते। आणि उलट पुलट करून आपण दोन्ही बाजूनं छान मीडियम गॅसवर हे थोडंसं लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे। या ठिकाणी छान असे तळलेले आहेत, पाहू शकता कलर हे मस्त आलेला आहे। आणि अशाच प्रकारे आपण सर्व पापड्या या ठिकाणी तळून घेणार आहोत। तर या ठिकाणी खूपच कुरकुरीत चटपटीत अशी ही पापडी हे तयार झालेली आहे। 15 दिवस महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवली तरी बिलकुल खराब होणार नाही। तर याचा आवाजही ऐका तुम्ही, पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत ही झालेली आहे। बिलकुल तळण्यासाठी तेल सुद्धा याला लागत नाही जास्त। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशा साध्या सह सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे, दररोज पहा। धन्यवाद।